नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून जे लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये जे इनपुट येतात ना त्याबद्दल थोडंसं डिस्कशन चालू करणार आहोत. तर पहा, आजच्या लोकसत्तामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना याबद्दल थोडेसे इनपुट आलेले आहेत. मग त्याला मी व्हिडिओचं रूपांतर करून वगैरे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चला सुरुवात करूयात. तर पहा, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हे नेमकं काय आहे? तर अगदीच, किंवा याला जर आपण हे चर्चेत का आहे असा जर विचार केला तर पहा, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2024 पासून, ओके, परत एकदा लक्षात घ्या, किती म्हटलेलं आहे, 1 जानेवारी 2024 पासून. व परीक्षेला असाच प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकेल की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हे केव्हापासून केव्हापर्यंत एक्सटेन्शन वगैरे त्या योजनेला देण्यात आलेलं आहे. तर केव्हापासून एक्सटेन्शन मिळालेलं आहे, आता 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY जाहीर करण्यात आलेली आहे. ओके, 2024 ते 2029 या कालावधीसाठी डन. हा एक तुमचा पॉईंट वगैरे इथं बनू शकतो किंवा परीक्षेला वगैरे पर्याय तिथं येऊ शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, देशातील सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. तर पहा, परीक्षेला याच्यापूर्वी असं पण आलेले की याचं लाभार्थ्यांना वगैरे म्हणजे किती लाभार्थ्यांना वगैरे याचा लाभ भेटेल, तर अगदीच 81.35 करोड किंवा कोटी जनतेला ना याचा लाभ भेटणार आहे. त्यासाठी 11.80 लाख कोटी रुपयांचा खर्च देखील होणार आहे. किती? 81.35 कोटी जनतेला याचा लाभ भेटेल, तर 11.80 लाख कोटी, ओके, लाख कोटी रुपयाचा याच्यावरती खर्च वगैरे केला जाणार आहे. हे दोन जे इनपुट मी सांगितले किंवा हे जे दोन पॉईंट आहेत ना ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, यावरती प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतील. ओके, हे एवढे दोन. त्यानंतर पुढची न्यूज पहा, सॉरी पुढचं पेज पहा. तर देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय असून या योजनेने जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये स्थान मिळवले आहे. मग परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या योजनेने जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये स्थान मिळवलं आहे. तर कोणती योजना आहे? PMGKAY, ओके, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यांनी काय केलेलं आहे, जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये याचं स्थान मिळालेलं आहे. त्यासोबतच या योजनेचे उद्दिष्ट सुमारे 140 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 60% म्हणजेच 81.35 कोटी लोकांची अन्न आणि पोषण सुरक्षा पुढील 5 वर्षासाठी सुनिश्चित करण्यासाठी 11.80 लाख कोटी रुपये खर्च होण्याचा देखील अंदाज वगैरे इथं आहे. आता हे जे दोन पॉईंट होते ते याच्यापूर्वी पण मी बोललो, ओके, पण डबल एकदा तुम्ही ऐकल्याबद्दल तुमच्या म्हणजे अगदीच हे लक्षात वगैरे राहिलं असेल असं मला वाटतं. पण यामध्ये आता पहा, प्रश्न जरी फिरून आला तरी ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कसं? तर योजनेचे उद्दिष्ट सुमारे किती? 140 कोटीपैकी पहा 60% म्हणजेच 81.35 कोटी. परीक्षेला डायरेक्टली जनतेने किती टक्के लोकांना याचा लाभ भेटेल असा पण प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो. तर 60% लोकांना या योजनेचा काय लाभ वगैरे मिळणार आहे, हे एक पॉईंट लक्षात ठेवा. किंवा 60% जर लक्षात राहिलं तर 81.35 कोटी जनतेला तरी हे लक्षात तुम्हाला असणं गरजेचंच आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट पहा, स्थलांतरित मजुरांना या योजनेपासून काय दिलासा भेटणार आहे. कसं काय पहा, तर 1 जानेवारीपासून पुढील 5 वर्ष PMGKAY अंतर्गत मोफत काय काय देण्यात येणार आहे? तांदूळ, गहू आणि भरडधान्य तसेच तृणधान्य यांचे वाटप केले जाणार आहे. परीक्षेला पहा, 4 पर्याय अशाच डायरेक्टली देऊ शकतात. तांदूळ, ओके, त्यानंतर दुसरा पर्याय आहे गहू, ओके, तिसरा पर्याय काय आहे? भरडधान्य, भरडधान्य, ओके, आणि चौथा पर्याय आहे तृणधान्य. आता पहा, जर शेवटचा पर्याय, आता जर 5 पर्यायचे पण प्रश्न वगैरे झालेले आहेत IBPSचे याच्यापूर्वीचे जर पेपर पाहिलात तुम्ही तर त्यामध्ये काय 5 पर्याय आहेत. मग वरील सर्व जर असा तिथं ऑप्शन जर असेल तर मग तर वरील सर्व हा ऑप्शन येईल. कदाचित तुम्हाला वाटेल की तृणधान्य वगैरे इथं नसेल, पण पहा, तृणधान्य पण इथं काय देण्यात येणार आहे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, हे एक पॉईंट हायलाईट करून ठेवा तुम्ही. मी इथं हायलाईट केलं नाही, सॉरी फॉर दॅट. पण तांदूळ, गहू, भरडधान्य आणि तृणधान्य काय यांचे वाटप केले जाणार आहे हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. यासोबतच पहा, एक देश आणि एक शिधापत्रिका ही जी योजना आहे किंवा वन नेशन वन रेशन कार्ड ही जी योजना होती ना त्याला पण आता राबवण्यात येणार आहे व या उपक्रमाला डिजिटल इंडियाची जोड मिळणार आहे. त्यामुळे या उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानामधून मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी देखील मिळणार आहे. त्यानंतर पहा, परीक्षेला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसा? तर पहा, PMGKAY, सॉरी इथं येईल, तर ही जी योजना आहे
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, ह्या योजने ही योजना जी आहे ना ती कोणत्या योजनेसोबत राबवण्यात येणार आहे? तर डायरेक्टली पहा इथे कोणती योजना दुसरी आहे, वन नेशन वन रेशन कार्ड. ओके, वन नेशन वन रेशन कार्ड ही जी योजना आहे ना या दोन्हींना आपण एकत्रितरित्या राबवण्यात येणार आहे. त्यामुळे दोघांचं मर्जीकरण वगैरे जरी म्हटलात तरी चालेल इथे, पण ह्या दोघांना एकत्रित राबवणारी योजना वगैरे जरी असा परीक्षेला प्रश्न आला तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. व यासोबतच पहा याला डिजिटल इंडियाची पण जोड मिळणार आहे. ओके, तर तीन योजना इथं एकत्रितरित्या वगैरे कंबाईन करण्याचा पण प्रयत्न वगैरे इथं केला गेलेला आहे. आय होप तुम्हाला हे जो छोटासा इनपुट वगैरे होता तो समजलेला असेल. त्यानंतर पहा आता याच्या बाबतीत मी काय करत आहे, तुम्हाला आता तीन प्रश्न मी इथं डायरेक्टली तुमच्यासमोर ठेवत आहे. आता अगदी याला जास्त काही वेळ वगैरे लागणार नाही, तर तुम्ही डायरेक्टली गुगल वगैरे करू शकता. ओके, व कमेंट सेक्शनमध्ये वगैरे तुम्ही याचे उत्तर सांगू शकता. तर पहा तीन पर तीन कोणते कोणते आहेत, पी एम जी के ए वाय ही जी योजना आहे ना ती सुरुवातीला कधी चालू करण्यात आली, फर्स्ट टाइम प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना फर्स्ट टाइम केव्हा चालू करण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्री तर येणार नाही, तर वन नेशन वन रेशन कार्ड. ओके, वन नेशन वन रेशन कार्ड ही जी योजना आहे किंवा हे केव्हा पहिल्यांदा सुरुवात करण्यात आलं आणि पहिल्यांदा कोणत्या राज्याने वगैरे याला ॲक्सेप्ट केलेलं आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व शेवटचं आहे डिजिटल इंडिया. ओके, आता डिजिटल इंडिया नरेंद्र मोदी आल्यालाच त्यांनी चालू केलं होतं. मग ह्या तिन्हींचे पण ना तुम्ही फक्त वर्ष वगैरे एकदा लक्षात ठेवा, कारण आय बी पी एस टी सी एस वगैरे परीक्षेला नक्की परीक्षेला हा प्रश्न वगैरे बनू शकतो. त्यामुळे आय होप तुम्हाला हे सर्व जे मी काही सांगितलेलं आहे ते तुम्ही नक्कीच याचा तुम्हाला लाभ होईल. व याच्याबद्दल काही सजेशन आणि काही शंका वगैरे असतील ना तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.